मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूरसह राज्यात गुढीपाडव्याचा उत्साह, नववर्षानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात शोभायात्रा। ठाण्यातील नववर्ष स्वागत यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत यात्रेतील पालखीवर पुष्पवृष्टी। नवीन वर्षात जनसेवा हाच माझा संकल्प, तो कसा असेल हे पुढील काळात दिसेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। विरोधी पक्षनेते अजित पवारांनी साजरा केला गुढीपाडवा, देवगिरी शासकीय निवासस्थानी उभारली गुढी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमधील शोभायात्रेत सहभागी, देवेंद्र फडणवीसांकडून गुढीची पूजा, त्यांच्यासोबत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि गिरिजा उपस्थित। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूर इथल्या निवासस्थानी गुढी उभारून केलं नववर्षाचं स्वागत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनसे आमदार राजू पाटील यांच्या डोंबिवलीतल्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट, मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला। नववर्षात शिवसेनेची गुढी उभारण्याचा जनतेचा संकल्प, संजय राऊतांचं वक्तव्य। खासदार नवनीत राणांनी उभारली गुढी, राणांकडून राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, पक्षाला आणखी उभारणी देत आणखी मजबूत करणं हाच नवा संकल्प, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी ही गुढीची उभारणी, नातवाला घेऊन राज ठाकरेंकडून गुढीची विधिवत पूजा। मनसेचा मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये गुढीपाडवा मेळावा, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींवर राज ठाकरे काय नेमकं बोलणार याची उत्सुकता। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेकरता मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते महाराष्ट्रातून शिवाजी पार्कमध्ये दाखल, भव्य स्टेजची निर्मिती। गुढीपाडव्यानिमित्त मनसेकडून शिवाजी पार्क परिसरात बॅनरबाजी, भावी मुख्यमंत्री राज ठाकरे आशयाचे शिवसेना भवनासमोर बॅनर्स। गिरगावातील गुढीपाडवा उत्सवात आदित्य ठाकरेंची उपस्थिती, कार्यक्रमातूनही शिंदे सरकारवर निशाणा। गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंत्री गिरीश महाजनांकडून सपत्नीक गुढी उभारत विधिवत पूजा, आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। सरकारनं शेतकऱ्यांना मदत जाहीर करून त्यांचा गुढीपाडवा गुढ करावा, संभाजीराजेंची मागणी। कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडे गुढीपाडव्याचा उत्साह। गुढीपाडव्यानिमित्त सर्व देवस्थानांमध्ये विशेष सजावट। नागपूरमध्ये सिद्धिविनायक ट्रस्टकडून गुढीपाडव्यानिमित्त भव्य मिरवणूक। डोंबिवलीत गुढीपाडव्याच्या उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंची उपस्थिती। नागपूरच्या लक्ष्मीनगर चौकात उभारण्यात आली 51 फुटांची गुढी। गुढीपाडव्यानिमित्त शेगावमधील संत गजान महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी। खंडोबाकडे पठारावर किरणोत्सव साजरा। यवतमाळमध्ये शिवसेनेनं उभारली 51 फुटांची गुढी। गुढीपाडव्यानिमित्त कोल्हापुरात शोभायात्रेचं आयोजन। गुढीपाडव्यानिमित्त कोल्हापूरच्या ऐतिहासिक भवानी मंडपाला साखरमाळेचं तोरण। अहमदनगरात गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचं आयोजन। चंद्रपुरात नववर्षाचा उत्साह, वरुरा शहरात विविध संघटनांची एकत्र येत मिरवणूक। शिर्डीतील साईबाबा मंदिरावर गुढीची उभारणी। तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये गुढीपाडव्याचा मोठा उत्साह, भाविकांची गर्दी। गुढीपाडव्यानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला फुलांची सजावट। गुढीपाडव्यानिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी देशभरातील हजारो भाविक विठ्ठल मंदिरात। पंढरपुरात तुळशी अर्चन पूजेत स्थानिक आणि भाविकांचा मोठा प्रतिसाद। जेजुरीतील खंडेऱ्याच्या पालखीपुढे आता नवीन अश्व असणार। हिंगोलीत औंढा नागनाथ मंदिरात भाविकांची मांदी आली। पुण्याच्या भावदनमध्ये शोभायात्रेचं आयोजन। पुण्यामध्ये गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत समितीकडून आयोजन, मर्दानी खेळांचं सादरीकरण। गुढीपाडव्यानिमित्त पालघरच्या सर्कस ग्राउंड इथे शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन। गोंदियात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्रीराम आणि सीतामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना। गुढीपाडव्यानिमित्त डोंबिवलीत उत्साहाचं वातावरण, अनेक कलाकारांची उपस्थिती। गिरगावच्या शोभायात्रेत सर्किटची टीम, पारंपरिक वेशभूषेत ऋता दुर्गुळ आणि वैभव तत्ववादीची हजेरी। मुंबईच्या गिरगावमध्ये भव्य शोभायात्रेचं आयोजन, मराठी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर सहभागी।
गिरगावतील शोभायात्रेत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि निर्माते अक्षय बर्दापूरकर सहभागी। डोंबिवलीतील शोभायात्रेत अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री सायली पाटीलचा सहभाग। गुढीपाडव्यानिमित्त पनवेलमध्ये शोभायात्रेचं आयोजन, विविध वेशभूषेत विद्यार्थ्यांचा सहभाग। पुण्यात उभारली 20 फुटी पुस्तकांची गुढी, गेल्या 6 वर्षांपासून पुस्तकांची गुढी उभारण्याची परंपरा। चेंबूरच्या टिळकनगर विभागात गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा। अभिनेत्री मृणाल कुलकर्णी गिरिजा उपनं लावली सोन्याच्या दुकानात उपस्थिती। गिरगाव शोभायात्रेत महिला बायकर्स सहभागी। गिरगावमधील शोभायात्रेत एका श्वानाला देखील आकर्षक वेशभूषा प्रदान करण्यात आली होती। ठाण्यातील शोभायात्रेत स्पॅरोताई फाउंडेशनच्या वतीने चिमणी वाचवण्याचा संदेश। नाशिकच्या प्रसिद्ध बुधा हलवाईच्या दुकानात श्रीखंड बासुंदी आणि गुलाबजाम घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी। गुढीपाडव्यानिमित्त मुलुंडमध्ये शोभायात्रेचं आयोजन। अकोल्यात पारंपरिक वेशभूषेत काढण्यात आली रॅली। वाशिमच्या शिरपूरमध्ये पार्श्वनाथ यांच्या मंदिरावर गुढीपाडव्यानिमित्त ध्वजारोहण। दिल्लीच्या महाराष्ट्र संतांत खासदार हेमंत गोडसे आणि अधिकाऱ्यांनी उभारली घोडी। नाशिकमध्ये वाहन खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी। चंद्रपुरात इरई नदीच्या पात्रात उभारण्यात आली गुढी। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्यासाठी मुंबईच्या सराफा बाजारात मोठी गर्दी। आणि यानंतर अन्य काही बातम्यांचा घेऊया आढावा। हिंगोलीच्या वसमत बाजारपेठेत 7,000 क्विंटल हळदीची आवक, तर आजच्या शुभमुहूर्तावर हळदीला 8,200 रुपये प्रति क्विंटलचा दर। मराठी नववर्षाचं स्वागत असताना दुसरीकडे मात्र अहमदनगरमधील तांदळ इथल्या वडगावात शेतकऱ्यांनी उभारली काळी गुढी। पुण्यातील उषा आश्रमाबाहेर अनुयायांची मोठी गर्दी, अनुयायांचा आश्रमात घुसण्याचा प्रयत्न। पूर्णतः सेंद्रिय शेतीकडे जाणं हा वेडेपणा ठरेल, सेंद्रिय शेतीच्या नावाखाली भुवाबाजीपणा आणि फसवणूक सुरू, राजू शेट्टी यांचं मत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय दर्जाचा निवडणूक आयोगाकडून फेरविचार। भुसावळकडे जात असलेल्या मालगाडीचे 27 डबे इंजिनापासून तुटले। सोलापूरच्या समाधाननगर भागात मागील 15 दिवसांपासून पाणी नसल्याचं नागरिकांचं आंदोलन। शुक्रवारी ठाण्यातील काही भागामध्ये पाणी पुरवठा बंद। थकीत ऊस बिलासाठी सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्यासमोर शेतकऱ्यांचं बोंबाबोंब आंदोलन। भंडाऱ्यात जिल्ह्यात बालविवाह रोखला, जिल्हा महिला बालविकास आणि चाइल्ड लाईनची कारवाई। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।